नमस्कार. आज आपण आपल्या फिटर एक्सपर्ट चॅनलमध्ये फिटरचं जे सर्वात महत्त्वाचं मशीन टूल आहे, ड्रिल मशीन, याविषयी माहिती पाहणार आहोत. या ड्रिल मशीनवर आपण या ड्रिल मशीनमध्ये वेगवेगळ्या साईजचा ड्रिल बसवून वर्कपीसच्या पृष्ठभागावरती ड्रिल म्हणजेच ड्रिल होल म्हणजे छिद्र पाडू शकतो. आता या ड्रिल मशीनचे जे पार्ट्स आहेत, यामध्ये पहा, ही जी समोर आहे आपल्यासमोर ही ड्रिल मशीन आहे. या ड्रिल मशीनच्या सहाय्याने आपण वर्कशॉपमध्ये ड्रिलिंग करतो, म्हणजेच वर्कपीसवर म्हणजे आपल्या जॉबवरती होल पाडतो. या ड्रिल मशीनच्या पार्ट्समध्ये ही जी आहे ही मागच्या बाजूला मोटर आहे. या मोटरने या ड्रिल मशीनला गती मिळत असते. मोटरवरती पुली बसवलेली आहे. यानंतर या पुलीवरती हा बेल्ट आहे. बेल्टच्या सहाय्याने ड्रिल मशीनचं स्पिंडल फिरवलं जातं आणि स्पिंडलवरती हा ड्रिल चक आहे. हा ड्रिल चक बसवलेला असून या ड्रिल चकमध्ये आपण ड्रिल बसवतो आणि ड्रिलिंग केलं जातं. आता ड्रिल मशीनवरती ड्रिलिंग करताना हाताने फीड देताना म्हणजे दाब देताना या हँडलचा उपयोग आपण असा वर खाली करू शकतो. या ठिकाणी आपल्याला स्टॉपर दिलेला असतो. या ड्रिल मशीनला हा जो असतो हा बेल्ट गार्ड असतो वरच्या बाजूला. नंतर खाली आपण पहा, खाली हा ड्रिल मशीनचा बेस असतो. या बेसवरती ही ड्रिल मशीन पूर्ण उभी केलेली असते. नंतर या बेसवरती हा पिलर असतो, याला कॉलम किंवा पिलर म्हणतो आपण. या पिलरवरती आपण हा वर्क टेबल ठेवलेला असतो. या वर्क टेबलवर मशीन वाईजमध्ये जॉब बसवून आपण त्यावरती ड्रिलिंग करू शकतो. आता या ठिकाणी आपण स्टॉपरसुद्धा बसवू शकतो. याला या ठिकाणी अशा प्रकारे स्टॉप करू शकतो आणि स्टॉपर बसवू शकतो. या ड्रिल मशीनच्या पार्ट्समध्ये महत्त्वाच्या पार्ट्समध्ये ही मोटर, पुली. आता या ठिकाणी मोटरची पुली आहे आणि या ठिकाणी स्पिंडलची पुली आहे. मोटर, पुली, बेल्ट, नंतर स्पिंडल पुली, स्पिंडल, हँडल फिट देण्यासाठी, नंतर हा ड्रिल चक आणि हा टेबल, नंतर पिलर आणि बेस, असे हे ड्रिल मशीनचे पार्ट असतात. या ड्रिल मशीनला आपण या ठिकाणी विद्युत सप्लाय दिलेला आहे आणि या ठिकाणी स्विच बोर्ड दिसतोय. आता या ड्रिल मशीनचे जे नाव आहे, सेन्सिटिव्ह बेस ड्रिलिंग मशीन आहे. या ड्रिल मशीनवरती 13 mm साईजपर्यंत ड्रिलिंग करू शकतो आपण. यापेक्षा जास्त व्यासाचं जर ड्रिलिंग करायचं असेल तर आपल्याला पिलर ड्रिल मशीनचा उपयोग करावा लागेल. आपण आज आपल्या चॅनलमध्ये या ड्रिलिंग मशीनची माहिती पाहिजे.